त्याला एकच गती आहे, एकच मार्ग आहे, संतांची संगती, मनोमार्ग गती. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मन जितक्या क्षणात एका मिनिटात एका क्षणात जसं त्रिभुवनामध्ये फिरून येत त्याही पेक्षा वेगळा संतांच्या सहवासामध्ये भगवंताची प्राप्ती होते. भगवान कसा प्राप्त करायचा, कुठं पाहायचा आहे, कसा आहे तो भगवान, हा दगडात नाही, मूर्तीमध्ये नाही, आता कुठे ठेवलेला असा नाही, कुणा भगा ब्राह्मणाच्या हातामधला नाही, ते कोणाला भावलं नाही. ते जे काही आहे रुपड ते तुमच्या आमच्यामध्ये आहे. तिथे कोणाला बोलवलं नव्हतं गेलं, कोणाला पत्र टाकलेलं नाहीये, पण सगळी जर इथं आलेली आहे काय, त्या मायबाप पांडुरंगाला बघण्यासाठी. दुसरं तेवढं एक कारण नाही, भगवान पांडुरंग तर सगुण परब्रह्म आहे, पण त्या परब्रह्माच्या भेटीला आल्यानंतर हिंदुस्थानात तीन पंचवट आहे नाही, पण एक ग्राम पंच आहे आणि एक न्याय पंच आहे. खऱ्याच खोट आणि खोट्याच खरं कसं करत याला न्याय पंचायत म्हणतात. आणि तिसरी पंचायत आता उघडली 1 तारखेला, त्याला महान पंचायत म्हणतात. की घरच्या बकरीगाम लोकांच्या टीका टिपणी करणार त्याला मान पंचायत म्हणतात. एक ग्राम पंचायत, एक न्याय पंचायत आणि हे मालपंचायत समजते का? या ठिकाणी बाबा आले आणि मुलगा हळूहळू रडला म्हणजे आई काही त्याला पाजत नाही, त्याच्याकरता जोरानं रडलं पाहिजे. बाबा आणखी 2 शब्द सांगितले. पत्ते खेळायला बसले, रात्र लागवते, कंटाळा येत नाही. संसारा करत असताना 60-70 वर्ष लागवत आहेत, कंटाळा येत नाही. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, पैसा जमा करतायत, कंटाळा येत नाही. मला बायको पाहिजे, मला मुलं पाहिजे, मला संसार पाहिजे, मला घर गृहस्थी पाहिजे, कंटाळा येत नाही. कंटाळा फक्त येतोय नामच म्हणण्यामध्ये, विचारायला विचारायला लगे कंटाळा येतो. हा हा सुरू होईल त्यातून झोपा लागेल. पण खऱ्या अर्थाने माऊलीच्या सांगण्यानुसार ज्या वेळेला परमार्थ करत असताना हा पूर्ण झाला असं मनामध्ये येतं, त्या समजावं की आपण परमार्थामध्ये सुरुवातच केली आहे. जप झाल्यानंतर म्हटला की रामाळा पूर्ण झाल्या, समजावं की आपलं तेवढंच अजून स्थिती आहे, वरती जाणार नाही. जो कोणी म्हणतो की मी एवढा केलं त्याची परिस्थिती तेवढीच आहे, त्याच्या पलीकडे जाण्याची ताकद नाही. जो संसारामध्ये पुढे म्हणतो आणि परमार्थामध्ये अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे अजून 2 शब्द अजून 2 शब्द अजून शब्द म्हणतो, त्याचं नाव परत संत विठ्ठल 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 विठ्ठल. एखाद्या अवस्था मनाची, या ठिकाणी भगवंताचं नाम, भगवंताचं स्वरूप, भगवंताचं गुण, भगवंताच्या लीला, भगवंताचा साक्षात्कार, भगवंताचा आत्मरूप, हा आनंद एका मागे येणे पाहिजे. संतांच्या संग नित्य झाला, साधूची संगती तरण पाय, साधू बोध झाला तो निरोनिया ठेला, कापुराच्या आवाजी उजळल्या होती, काहीच समाप्ती झाली नाही. हे जे काय सगळं स्वरूप आहे, हा जो काय आनंद आहे, हे जे काय प्रेम आहे, ही सगळी अवस्था जी आहे, ही भावावस्था, ही या आत्मरूप असल्या संतांच्या सान्निध्यामध्ये मिळते. त्याला कोणाकडून काही नकोय, तुम्ही काही दिलं म्हणून ते खुश आहेत असं मिळत नाही. जगाने काही द्यावं म्हणून ते आलेले नसतातच, उलट जगाला देण्यासाठी आलेले असतात. कोणाकडून काही पाहिजे म्हणून त्यांची अपेक्षा नसते, उलट सगळ्यांना द्यायला आले असते, भरभरून वाटायला आले असते. आणि असे भरभरून वाटायची जी अवस्था आहे ती अवस्था हाच नामस्मरणाचा नित्य आनंद.
नामस्मरणामध्ये रमणे हाच मंगलाचा परम मंगल आनंद आहे. भगवान नित्य आमच्या जवळ कसा आहे त्याविषयी एक महानुभाव भगवत भक्त संत जे आहे ते प्रवास करत होते. अखंड मुखामध्ये नाम आहे, राधे गोविंद जय जयकार करत चाललेले. आणि ज्या वेळेला असं पुष्कळ रस्ता चालतायत मध्ये थांबून प्रत्येकाला काही ना काही बोध देत आहेत, प्रत्येकाकडून काही शिकतायत आणि भरभरून देत आहेत. हा नामाचा प्रवास आहे, हा नाम संप्रदायाचा प्रवास आहे. आणि त्याच वेळेला आपल्या आपल्या रूपाशी एकरूप आहे. इच्छा तर मनामध्ये खूप आहे की भगवंताचं सगुण दर्शन कधी कसं तरी प्राप्त होईल आणि कशा तरी समस्त जगत सुखी होईल. ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत सुद्धा प्रार्थना करतात ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवरत भूमंडळी भेटत या भूता समस्तांना. आणि भगवंताचे जे भक्त आहेत संत आहेत त्यांची गाठ भेट व्हावी ही प्रार्थना तर माऊलीची सुद्धा. आणि हे संत ज्या चाललेले आहेत त्यावेळेला हे अनुभव करतायत की भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांचा ठाकूरजी त्यांचा देव त्यांच्या बरोबर नित्य आहे. त्यांची दोन पावलं आहेत त्याच्यावर त्या भगवंताची पण दोन पावलं चालली. पण एका ठिकाणी फार मोठं वादळ आलं, संकट आलं. आणि संकट आल्यानंतर हे जे संत आहेत आणि या संतांना असं लक्षात आलं की आता आपण स्वतः सांभाळू शकत नाही. आणि स्वतःला सांभाळू नाही शकणारे जे संत आहेत त्यांनी भगवंताला टाळ बोलला की देवा आता तुम्हाला वाचव, सांभाळायचं असेल तर सांभाळ, मारायचं असेल तर मार, तुझी इच्छा आहे तसं कर. आणि त्यांचे डोळे मिटले गेले आणि कालांतराने ज्या वेळेला ते पुढे आलेले आहेत तेव्हा त्यांना कळलं की आपण अजून जिवंत आहोत. अडचणीचे प्रसंग येतात आणि अडचणीमध्ये सुद्धा लक्षात येतं की ते आहेत अजूनही नित्य आहेत. आणि मग थोड्या वेळाने ते संत जे आहेत ते भगवंताला म्हणतात की देवा मी आलो इथपर्यंत ठीक आहे पण माझ्या अडचणीच्या काळामध्ये मी कुठे होते आणि तू कुठे होता, त्यावेळेला तुम्हाला दर्शन काय नाही दिलं, आमच्या अडचणीमध्ये आम्हाला देव का दिसत नाही, आम्ही संतांच्याकडे पाहायला शिकतो जातो पण तसं तरी का होत नाही. त्या देवांचं सांगितलं की अरे मी तुझ्याकडून नित्य आहे, मी आतमध्येच आहे, मी बरोबरच आहे. आणि त्या ते म्हणतायत की मी पाहतोय आणि मी जे पाहतोय त्या पाहण्याच्या अवस्थेमध्ये मला प्रत्येक वेळा तुझी दोन पावलं दिसत होती पण आता फक्त माझी दोन पावलं दिसतात, बाकी दुसरी दोन पावलं नाही. म्हणजे मी अडचणीमध्ये आलो असताना तू नेमका मला सोडून गेला, मग मी लोकांना काय सांगू की देव बरोबर असतो नित्य. त्या भगवान म्हणतायत की तू चुकतोयस, तू चुकतोयस. आणि तू जी दोन पावलं आता बघतोयस ना, ही दोन पावलं हे तुझी नाही, ही दोन पावलं माझी आहेत. आणि तुझी दोन पावलं जी गायब झाली होती ना ते मी तुला माझ्या खांद्यावरती घेऊन आपण घेऊन चालतो. परमेश्वर जे आहे तो असा असतो. ज्या ज्याला आम्हाला दिसतं की प्रभू बरोबर आहे, प्रभू बरोबर आहे, प्रभू बरोबर आहे, त्या समजून चालावं की अजून थोडस जर पुढे गेली जपान त्याच्यापेक्षा पुढे गेलं, आफ्रिका त्याच्यापेक्षा पुढे गेलं, हिंदुस्थान सगळ्यापेक्षा मागे आहे. मग तिथे शहाणे लोकांची मीटिंग भरली, त्या अमेरिकेचे लोक काय म्हणतात आम्ही जमिनीवरून चालत नाही, एकदा दिल्लीहून उड्डाण घेतलं का बंबईला एका घंट्यात आम्ही आकाशातून जातो, आकाशाला टेकून जातो आम्ही, आकाशाला आभाळाला टेकून जात. कस आकाशाला जर टेकून गेलं विमान तर खाली नाही पडणार, तर मग दोन बोट खाली. कसे काही शहाणे लोक राहतात हिंदुस्थान मध्ये, जो तो उठते तो असाच म्हणले का हिंदुस्थान माग आहे. आफ्रिकेवाला काय म्हणत आम्ही जमिनीच्या खालून जातो, हा आग बोटीनं समुद्रात जमिनीला टेकून, हा म्हणजे दोन बोटावर जमिनीला टेकून गेले नाव तर फुटून नाही जाणार, दोन बोट वर. सर्व श्लोक म्हणत हिंदुस्थान हा माग पडेल आहे
तर त्याच्यात हिंदुस्थानचा एक मनुष्य होता. मग सगळ्या देशाच्या लोकांनी सांगितले की आता हिंदुस्थानचा एक माणूस दोन शब्द सांगणार आहे. तर हिंदुस्थानचा माणूस काय म्हणा काय म्हणत होता, तुम्ही आकाशाला टेकून जाता दोन बोट खाली, अमेरिकेचे लोक समुद्राला टेकून जातात जमिनीला, म्हणजे दोन बोट वर. तर मग हिंदुस्थानच्या माणसावर पाडी आली, तुमच्या देशातले लोक आकाशातून जातात दोन बोट खाली आणि तुमच्या देशातले लोक समुद्रातून जातात आठ बोटीला जमिनीला टेकून दोन बोट वर. पण आमच्या देशामध्ये शिरा पोळी भजे जर हे करत असतील ना, तर आमच्या देशात नाकानं खातात, नाकानं कढी. आमच्या देशात नाकानं खातात कढी भजे वडे. तर इथे दोन देशातले लोक हसले, अहो कुठं नाकानं कढी खात असतात, नाही म्हणे दोन बोटं खाती. त्या हिंदुस्थानचा माणूस म्हणे आबाळच टिकून कुठं विमान जात. आपल्या देशात प्रत्येक लोक देशातल्या लोकांना नाव ठेवलं, पण आपल्या देशासारखा भाविक देश नाही. इथं रामाचा जन्म झाला, इथं गोपालकृष्णाचा जन्म झाला, साक्षात आता तुम्ही वैकुंठात आहे, इथं पांडुरंगाचा अवतार झाला, इथं साईबाबाचा अवतार झाला, इथं गजानन महाराजांचा अवतार झाला, इथं ताजुद्दीन बाबाचा अवतार झाला. मला असं वाटतं की ज्ञानेश्वर स्वतः मुक्ताबाई मुकुंदा बाबाचा अवतार झाला. आणि पूर्ण देशात जरी गेले तरी असा आनंद स्वर्गात सुद्धा नाही, सारा देशात नाही, पंढरपूरला जो आनंद आहे आज तुम्ही वैकुंठा. आम्हाला आदर आहे सगळ्या लोकांची वारकऱ्यांची की आमचा कार्यक्रम तोपर्यंत तुमची दुकान बंद ठेवा. ते देवाचंच भजन आणि हे देवाचंच भजन आहे, म्हणून आमची दुकानदारी अजून अर्धा तास बंद आहे. बस ज्याच्या घरी साखर असली तो कधी खाते, पण आम्हाला तर खाऊ दे थोडी पाहिजे सारा. ज्याच्या घरी साखरेचे पोते असले तो कधी खाते मुठभर, आता आम्हाला भेटत नाही खायला, तर खाऊ दे ना थोडं थोडी. कांदे नाही का जाय का बाबाचे दोन शब्द कोण आमच्या का बरोबर ऐकायचं आहे का आणखी हो अरे वा कस मंडळी जीवनामध्ये ऑफिसर मिळतील, डॉक्टर मिळतील, मिनिस्टर मिळतील. आता हे निवडणूक आलेला हंगामच आहे, तुमच्या चुलीपर्यंत येतील. आपल्याकडे लक्ष ठेवजा, आपल्या इकडे लक्ष ठेव जा, आम्ही तुमचं बरं करून देऊ, तुमचं घर बांधून देऊ, नाही तुमचा दवाखाना बांधून देऊ, तुमची शाळा बांधून देऊ. आमच्या इकडे लक्ष देत जा, आम्हाला मत दे जा, आम्ही निवडून आल्यानंतर तुमचे मुर्दे पण बांधून देऊ. हंगामा आहे एस टी एकच असते, असते का नाही? औरंगाबाद वरून निघते, औरंगाबाद ते पंढरपूर, औरंगाबाद ते पंढरपूर. इथं वारकरी सोडले काबूरला, पंढरपूर ते औरंगाबाद, पंढरपूर ते औरंगाबाद. राजकारण एकच आहे पण टोप्या बदलत जात. आमचा काही विषय नाही म्हणा. आमच्या शंकरराव चव्हाणच्याही घरी कार्यक्रम झालाय, दिल्लीला झाला, बंबईला झाला. लताबाईचं तुम्ही गाणं ऐकलं असेल, आम्हाला एकच भजन येते ते केवढा दिमाग येते. लताबाईनं आम्हाला बोलावलं होतं, आम्ही कधी पाहिलेच नाही एवढी मोठी बाई. अर्धा तास उभं होतो आम्ही,
मेरा कोणती लता भाऊ याना भाऊ तो बाबा म्हणे मीच लता आहे मला सुद्धा भाई म्हणतात म्हणलं आम्ही कधी पाहिलं नाही राग नका हे दे मी म्हणे बाबा आरती करते म्हणे गणपतीची तर तिच्या घरी एक तस्मा वर देव आहे तर मी म्हणलं भाई मीराबाई या तर आम्ही पाहिलं नाही पण मीराबाईचा अवतार आहे आम्ही लताबाईला पाहिलं आम्हाला सवरलं का मीराबाईच्याच घरी आला मी म्हणलं भाई तुमचा आवाज सारा देशात आहे तर मी हळूस म्हण बाई म्हणे एका गाण्याचे किती पैसे घेतात बाबाने कधी 1,00,000 रुपये घेते कधी 2 घेते कधी 5 लाख रुपये ते बाई मला काय म्हणे तुम्ही काय काम करता म्हटलं मी गाण्याचंच काम करते बाई आणि तुम्हाला किती पैसे भेटतात ते म्हणले 8 दिवस झाले 10 पैशाचे भटे मी दिले मला म्हणून सांगा बाईला एवढी बाई बाई होती तिच्या घरी साईबाबाचा पुतळा आहे गणपतीचा आहे काही देवाला जागा नाही पुतळ्याला जागा नाही पुरली तर खाली झोपले बाई देव एक एक दोन दोन तास त्या बाईला पूजेला लागतात हिंदुस्थानचा पंडित भीमसेन जोशी त्यांनी आम्हाला बोलावलं होतं त्यांच्या घरी 9-10 दिवस गणपतीचा कार्यक्रम होत असतो फार भाई तुला काय म्हणजे आणखीन लक्ष्मी प्यारेलाल त्यांच्या घरी आमचा कार्यक्रम झाला त्यांच्या घरी देवाचे फोटो आहे ऐकले आणि आमच्या पानठेलार बा दिलीप कुमार पान मंदिर हेमा मालिनचा फोटो तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जा तुम्हाला देवाचेच फोटो सापडतील पण आता पानठेलामध्ये सुधारले आता देवाचे कॅशेट लावतात भजनं लावतात पुष्कळ फरक पडला देवाला असं वाटलं का लोक लय गर्वात गेले म्हणून देवाला नमुना दाखवला थोडासा भूकंपाचा एवढा साठ नमुना दाखवला तर केवढं दुःख आणि देवानं पूर्णच नमुना दाखवला असता तर पंढरपूरला एकही टाळ करी माळ करी नसता सापडला म्हणून देवांची कृपा आभार फाटून जाईल पावसामुळं आणखीन भूकंपामुळं जमीन फाटून जाईल हे अंगावरचे चांगले कपडे आहेत हे फाटून जाईल हे नटलेलं फटलेलं शरीर आहे हे फाटून जाईल पण आपल्या भारतावर पंढरपुरावर अशा संतांची कृपा आहे हे नाही फाटणार संत कृपा ही अमर आहे संतांची कृपा झाली म्हणून आपण जिवंत म्हणून भूकंप 10-5 खेड्यावरच गेला पण हा धक्का पूर्ण हिंदुस्थानात बसला सगळं हिंदुस्थान गायब झालं असतं तर पांडुरंगाला असं वाटलं का आषाढी कार्तिकेला कोणी आलं नसतं म्हणून आपण वाचतो पांडुरंगाचा आक्षेपा आता आमचे दुकान उघडायला 15 मिनिटं आहेत आणखी सगळे फरक बंद होत आता लोकांना आमचा काही बोर्ड नाही काही नाही 9 वाजता कीर्तन आहे गुलाब माझं काहीच नाही खूप लोक येतात नजर नाही बोलत बाबा तुम्हाला 2 शब्द सांगतील आणि समोरचं दार बंद मागचे खळे उघडे दारू बंदी समोरून बंदी मागून खुली एका दारू बंदीच्या ऑफिसात आमचा कार्यक्रम झाला खुडीच्या दाखवून लोक बसले आणि तिथं बोर्ड लावला दारू बंदी आता मी बाजूने जाऊ ना तर ते ऑफिसर लोकांच्या समोरूनच आलो आणि जेवढे ऑफिसर लोक होते त्यांच्या तोंडासह सगळा दारूचाच वास मी म्हणो साहेब हा बोर्ड म्हणे दारू बंदी तुम्ही तर पेन म्हटलं सगळं तर अशी आम्हाला आता थोडीशी बंदी आहे मागून थोडीशा मोकळ्या बाबान सांगितलं आता समोरून बंद मागून उघडे म्हणायचं नाही Thank you.
मंडळी जेवढे आजूबाजूला उभे लोक आहेत ते भाग्य झालं आहे. आजच्या दिवस चंद्रभागेत बसा, खाली बसा. उद्या तुमची बायको नाही म्हणणार कि तुम्ही खाली बसा. तर एवढी जागा बसा खाली. आणखीन एवढे सुलोक येणार आहे थोडे वेळेला. तर बाबाजी आणखीन दोन शब्द आपलं काय म्हणते गिरेक साबण द्या. त्या दुकानदार साबण देते. बिड्या मागितल्या तर बिड्या द्यायचे. तंबाखू मागितला तर आवाज द्या. कांदे मागितले तर हा. कोंबडीचे अंडे मागितले तर अंडे द्यायचे. असं तुम्ही बाबाला सांगा. आमच्या विषयावर बोला म्हणजे बाबा बोलतात. मी सांगतो हे जेवण हा भूकंप हा भूकंप कशामुळे झाला असेल बाबा. होतोय त्याची आम्हाला किती लोकांना जाणीव आहे. संत रोज हलवून हलवून जागा करतायत. दोन चार घर पडली तर शासन जागा झालं आणि जगातून पैशाची मदत आली. ती कुठपर्यंत पोहोचली सर्वांना माहिती आहे. तो आपला विषय नाही. पण आज युगानुयुग संत जे आहेत युगे 28 विटेवरी उभा या पुंडलिकासाठी तिथे संत येत आहेत आणि जाग करतायत. पण या ठिकाणी जे जाग करतायत ते किती लोक जागी होत आहेत. भूकंप का झाला आम्हाला दाखवून देण्यासाठी की दुःख मूळ हा संसार किती क्षण आहे. की एका रात्रीमध्ये आनंदामध्ये गणपती विसर्जनाची मिरवणूक करतायत. एका रात्रीमध्ये आनंदामध्ये एकमेकाशी खेळतायत, नाचतायत, बागडतायत, हसतायत, बोलतायत. उद्याचे विचार करतायत, पीक पाण्याचे विचार करतायत. एवढं पिकणार आहे, एवढं साल होईल, इतका पैसा येईल, अमुक करू तमुक करू. आणि सूर्य उगवायच्या आतच अंधारामध्ये सगळं गडप होतंय. फार वाईट गोष्ट आहे. ज्या लोकांवरती पाळी आली ते लोक खरोखर अत्यंत दुःखी आहे. त्यांच्याबद्दल अतिव दुःख वाटतं. त्यांच्यासाठी नामस्मरण करा की त्यांना खरी मदत आहे. त्यांच्यासाठी भगवंताची प्रार्थना करा की त्यांना खरी मदत आहे. की भगवंतांनी त्यांच्यावरती कृपा करावी की त्यांना योग्य गती द्या, उत्तम गती द्या. कारण अशा तऱ्हेचं मरण येणं अतिशय वाईट आहे. पण लक्षात घ्या हा तर नुसता नमुना आहे. पुढे काय होणार आहे ज्याचा त्यांनी विचार करावा. माणूस असाच वेडावाकडा वागत राहिला, असाच भगवंताला सोडून जाऊ लागला, तो नामाचे विनमुख तो नर पापिया. आणि अशा पापिया लोकांसाठी म्हणून भगवंताचे खास अवस्था आहे, खास व्यवस्था आहे की एका क्षणामध्ये सगळ्यांना होतं जे होतं करून टाकलं. नाही कारण कुठी अठरा दिवसापासून झोपून ठेवलेली आहे. आजची नाहीये ही कलियुगामध्ये 1993 सालची खोटी नाहीये. बाबाची इच्छा भजन झालं पाहिजे. कालची झाली दशमी, आजची आहे एकादश. काल आम्हाला आदर होती तर कार्यक्रम तुमचा अर्धा तास बंद करा. आजची एकादश आहे. त्यांचा कार्यक्रम दिवस निघेल होईल तर आता दिवस निघेपर्यंत असेल बसा. गोविंद 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 गोवि
त्याच्या चिंता मेल्यावर झाल्या. जिवंतपणे नाथांच्या अंगावर 108 आठवडा थुकले. नाथांना जाती बाहेर टाकलं आणि एकनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई यायला जाती बाहेर टाकलं. शेवटी ज्ञानेश्वरांच्या मायबापाने सिद्धपेठावर आळंदीला जाऊन जीव दिला. तुम्ही होते काय वाचवायला त्यावेळी होते? आदि शक्ती मुक्ताबाई पहिले लाकड दे ते बाई आम्ही कोणे जाऊन आले. आदि शक्ती मुक्ताबाई म्हणा होता का? तुम्ही आंधळे आहे का? तुम्हाला पत्र पाठवलं का? तुमच्या विठोबा बोलले का? या भाऊ कधी आले, चहा पाणी प्या बोलले का तुमच्याशी? अरे जो माणूस दिवसभर बोलते आपल्याला खाऊ घालते, शेवटी त्याच्या तो माणूस मेला त्याचं तोंड नाही पाहत. आणि जो देव कोणाशी बोलत नाही त्याच्या भेटीला 5-5, 6-6 लाख लोक आंधळे लोक आहेत का? पण देवावर केवढं मोठं प्रेम. संताचा महिमा संतांना समजते, तुम्हाला नाही समजत. जमिनीवर घर बांधता येईल पण काट्याच्या आणीवर घर बांधता येईल का? हो सांगा नाथ महाराज. संत नाथ महाराज काय म्हणतात? काट्याच्या आणीवर वस्ती तीन गाव, काट्याच्या आणीवर वस्ती तीन गाव. मग कारागीर आले तिथं घर बांधायला, कुंभार कसे आले ते वसेती ना ते आले कुंभार. असे कारागीर होते दोन छोटे एक घडे की ना तीन मडके घडले. घडे चिना त्याने घडले तीन मडके. बोला बोला घडे चिना त्याने घडले तीन मडके. आणखी हा दोन कच्चे एक भाजे चिना. बोला बोला दोन कच्चे एक भाजे. मग पाहुणे आले भाजे किना त्या प्राण तीन मुख. बोला भाजे किना त्या प्राण तीन मुख. ते असे शिजले. कसे शिजले? दोन हिरवे एक शिजे किना. बोला म्हणा दोन हिरवे एक शिजे किना. द्वादशी आंधळी जेव्हा जाईल का? पण ते मुंग असे शिजले. शिजे की ना ते आले तीन पावले. बोला बोला शिजे की ना ते आले तीन पावले. मुंगाची भाजी पाहून दोन रुसले एक जेवे की ना. त्याला रामनाया म्हणून त्याला बक्षीस दिलं. जेवे की ना त्याला. Thank you.
खोटे तो पारखे आनले पारखे कशे निघाले माहिती आहे।